महापुरुषांची जयंती आपण अनेक पद्धतीने साजरी केल्याचं पाहायला मिळत आहे. कधी डीजे लावून, तर कधी धिंगाणा केला, तर कधी मोठे मोठे कार्यक्रम रॅली आयोजित करून शक्ती प्रदर्शन केल्याचं आपण पाहिलंय. मात्र आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात महात्मा फुले वाड्यामध्ये तब्बल 10,000 किलोची मिसळ बनवण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ बनवल्याचं पाहायला मिळत आहे. पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरू केलेला हा उपक्रम समाजातील इतरांकरता आदर्श ठरतच असतो. यामुळेच यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकसहभागातून 10,000 किलो मिसळ या ठिकाणी तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. जे जे फुलेवाड्यामध्ये अभिवादन करण्यासाठी येत आहेत त्यांना मिसळ खाण्याचा आनंद लुटता येतोय. भाजप नेते चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी देखील मिसळ खाण्याचा आनंद घेतलेला आहे.